केंद्रातील बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी स्वच्छ रस्ते सुंदर रस्ते आणि रस्तेच रस्ते असा विडा उचललेला आहे त्याच अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशांतर्गत रस्त्याची कामे फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत यातीलच एक रस्ता म्हणजे अमरावती ते पांढुर्णा ह्याच रस्त्यावर स्थित आहे मोर्शी व वरुड महामार्ग ह्या मोर्शी व वरुड महामार्गाचे महामार्गा काम अतिशय जलद गतीने सद्यस्थितीमध्ये सुरू आहे आणि सुसाट वाहने ही वेगाने पळताना आपल्याला दिसत आहेत एकशे दहा ते एकशे वीसच्या च्या कुणाचे संतुलन हे कधी बिघडेल आणि कुणाचा जीव जाईल हे मात्र सांगता येणे कठीण आहे असाच एक अपघात मोर्शी वरुड रोडवर कठोरा ते निंभी या दरम्यान पोलीस स्टेशन शिरखेड यांच्या अंतर्गत झाला प्राप्त माहितीनुसार दोन चार चाकी वाहनांमध्ये एका मोटरसायकलचा भीषण अपघात झाला यामध्ये मोटरसायकल चालक नाजूक उदयभान तायडे वय पंचेचाळीस वर्ष राहणार कठोरा बुजुर्ग व त्यांची पत्नी शालिनी नाजूक तायडे वय बेचाळीस वर्ष हे गंभीर जखमी झाले आहे त्यांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले हा अपघात इतका भीषण होता की नाजूक तायडे यांच्या उजवा पाय अर्धा हा घटनास्थळीच अंगावरून वेगळा झाला होता जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले तर त्यांच्या पत्नीचा उपचार सुरू असून त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे नाजूक तायडे हे हातमजुरी करीत होते ते त्यांचे साडभाऊ यांचेकडे निंभी येथे जात असताना हा भीषण अपघात घडला मृतकाच्या पाठीमागे दोन मुले एक मुलगी आहे मोर्शी तहसील अंतर्गत लेहगाव येथून दत्ता इंगळे यांचा तर जिल्हा सामान्य रुग्णालय येथून शोएब खान यांचा हा वृत्तांत